सातारा न्यूज। सिने अभिनेत्री अलका कोबोली यांची वाटा स्टेशनला भेट। गावातील मंदिरात जाऊन त्यांनी घेतले देवाचे दर्शन। ऐतिहासिक वास्तूची केली पाहणी। वाटा स्टेशन मुकुंदराज काकडे। सिने अभिनेत्री अलका कोबोली यांनी वाटा स्टेशनला अचानकपणे भेट देऊन यावेळी गावातील प्रत्येक मंदिरात जाऊन दर्शन घेतले। तसेच गावातील ऐतिहासिक वास्तूंचीही पाहणी केली व त्यांची माहितीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला। वाटा स्टेशन हे एक ऐतिहासिक गाव असल्याने आजपर्यंत अनेक टी व्ही शो, मालिका, हिंदी मराठी चित्रपट यांचे चित्रीकरण येथे करण्यात आले आहेत। त्यामुळे या गावाचा चित्रपटसृष्टीला चांगलाच ओढा निर्माण झालेला आहे। अनेकदा मोठमोठाले निर्माते, अभिनेते, कलाकार मंडळी वाटा स्टेशनला अचानकपणे गाव पाहण्यासाठी भेट देऊन जातात। येथे इंग्रजांच्या काळातील रेल्वे स्टेशन व अनेक अशा इंग्रजांनी बांधलेल्या वास्तू आजही चांगल्या स्थितीमध्ये आहेत। विशेषतः फिल्म इंडस्ट्रीला वाटा स्टेशनचे विशेष असे आकर्षण आहे। आज मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अलका कोबोली यांनी वाटा स्टेशनला अचानकपणे भेट दिली व गावातील सर्व मंदिरात जाऊन दर्शन घेतले व येथील ऐतिहासिक वास्तूंची पाहणी केली। यावेळी चित्रपटसृष्टीला रयाप्पाची भूमिका साकारणारे जीवन घोंगडे, विद्यमान सरपंच ऋषी भैया जाधव, विशाल जाधव व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। स्काय महाराष्ट्र न्यूज वाठार।